संसदेच्या विशेष अधिवेशनावरून विरोधक आक्रमक झालेत. काँग्रेससह इंडिया आघाडीने विशेष अधिवेशनावर सवाल उपस्थित केले. 18 ते 22 सप्टेंबर दरम्यान संसदेचं विशेष अधिवेशन नेमकं कशासाठी बोलावण्यात आलं या मुद्द्यावरून सोनिया गांधी पंतप्रधान नरेंद्र मोदींना त्यांनी पत्र लिहिलेलं आहे. तर अधिवेशनाचा अजेंडा काय, भाजपचा निरोप समारंभ आहे का, असा सवाल संजय राऊतांनी विचारला. शरद पवारांच्या जळगाव दौऱ्यानंतर आता उद्धव ठाकरे जळगावचा दौरा करणार आहेत. नगरमधल्या दुष्काळी दौऱ्यानंतर उद्धव ठाकरेंची जळगावमध्ये सभा देखील होणार आहे. 10 सप्टेंबरला जळगावमध्ये ठाकरेंची जाहीर सभा होईल. एका उद्घाटन कार्यक्रमाच्या निमित्तानं ठाकरे जळगावात जाणार आहेत. त्यावेळेस पदाधिकाऱ्यांसोबत ते बैठक देखील घेतील. जळगाव लोकसभा मतदारसंघासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाकडून एकनाथ खडसेंना उमेदवारी दिली जाऊ शकते. शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जळगावच्या सभेत यासंबंधी थेट संकेत दिलेत. लोकसभेचं शिवधनुष्य तुम्ही उचलावं अशी शरद पवारांची अपेक्षा आहे असं जयंत पाटलांनी जाहीर सभेत म्हटलं. रायगड लोकसभा मतदारसंघामध्ये निवडणूक लढवण्याची मनसेकडून तयारी करण्यात येते आहे. निवडणूक लढवण्याबाबत मनसेच्या कोकणातील नेत्यांकडून दुजोरा मिळतो आहे. तसंच विधानसभा मतदारसंघनिहाय बैठक आणि तालुका स्तरावर बैठका घेतल्या जात आहेत. काँग्रेसचे खासदार राहुल गांधी हे एका आठवड्याच्या युरोप दौऱ्यासाठी म्हणून रवाना झाले. युरोप दौऱ्यामध्ये राहुल बेल्जियम, फ्रान्स आणि नॉर्वे या 3 देशांचा दौरा करणार आहेत. या दौऱ्यामध्ये राहुल हे युरोपियन युनियनचे वकील, विद्यार्थी आणि अनिवासी भारतीयांसोबत संवाद साधणार आहेत. आई भवानीचा गजर म्हणजे 24 तास.